वेलकम टू द 11th क्लास। डियर स्टूडेंट्स, टुडे वी आर गोइंग टू सी पोएट्री सेक्शन, दैट इज 2.1, चेरी ट्री। स्टूडेंट्स, इफ यू लुक एट द फ्रूट्स ऑफ दिस ट्री, यू कम टू नो अबाउट दिस फ्रूट। विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला आधीच माहिती आहे हे कोणत्या प्रकारचं फळ आहे। आपण पानामध्ये खात असलेले चेरी अतिशय गोड मधुर असं फळ आहे। आणि या झाडाबद्दलच ही कविता आहे। मित्रांनो, सेक्शन 2.1 चेरी ट्री ही पोएम आपण पाहणार आहोत। ट्री हा शब्द म्हटल्याबरोबर आपल्याला अनेक गोष्टींची आठवण होते। एज ट्रीज आर रेस्पेक्टेड अँड रेवर्ड बिकॉज ऑफ मेनी रिझन्स, एज दे गिव अस जॉय, फ्रूट्स, फूड, वूड अँड मेनी अदर थिंग्स। So trees are revered in our country, in our culture, आपल्या संस्कृतीमध्ये झाडांना खूपच महत्त्व आहे आणि मोठ्या प्रमाणात झाडांची पूजाही केली जाते। चेरी ट्री नावाची ही जी पोएम आहे ती लिहिली कुणी याबद्दल आपण थोडीशी माहिती पाहू। The poet of this poem is Ruskin Bond. He was born in Himachal Pradesh in 1934. 1934 madhe tyancha janma zala hota. And this writer has written number of short stories. Laghu katha prachand pramanamadhe lihile, visheshta ya lekhakane मुलांसाठी 30 पुस्तकांचं लेखन केलेलं आहे। 30 बुक्स ही हॅड रिटन अँड ही वॉज अवॉर्डेड साहित्य अकॅडमी अवॉर्ड, साहित्य अकादमी पुरस्कार देखील त्यांना मिळालेला आहे। त्याचबरोबर पद्मश्री अवॉर्ड देखील त्यांना 1999 मध्ये मिळालेला आहे। रस्किन बॉन्ड हे भारतीय कवी आणि लेखक आहेत, मुलांसाठी लिहिणारे आहेत आणि अतिशय लोकप्रिय असे कथाकार आहेत। आता प्रस्तुत कविता, द पोएम चेरी ट्री, इज अबाउट द पोएट्स एक्स्टसी। ही कविता कवीच्या अतिउत्कट आनंदाविषयी आहे। एक्स्टसी, द हायेस्ट काइंड ऑफ जॉय। कशाबद्दलचा जॉय? ओवर अ ट्री विच ही प्लांटेड, विच टूक 8 years टू ग्रो। त्याने लावलेल्या झाडाला 8 वर्ष लागली आणि ते झाड वाढल्यानंतर कवीला जो आनंद झाला निसर्गाचा, निसर्गाच्या चमत्काराचा आणि त्याचबरोबर सुंदर आणि नाजूक अशा उगवलेल्या चेरीच्या फुलांचा, ते खाली पडत असताना पाहून कवीला जो अतिशय आनंद झाला, तो आनंद, तो जॉय त्याने आपल्या कवितेतून मांडलेला आहे। कविता नॅरेटिव्ह पद्धतीची आहे। द पोएम इज अ नॅरेटिव्ह वन, कथनात्मक आहे। एक कथा सांगितल्यासारखी कविता आपल्यासमोर तो लिहितो। तर पाहूया नेमकं चेरी ट्री मध्ये कवी काय म्हणतो ते। 8 years have passed since I placed my cherry seed in the grass. Must have a tree of my own, I said.
and watered it once and went to bed. आठ वर्ष निघून गेली. कवीने एक बी आपल्या घराच्या बाजूला गवतामध्ये पेरलं. सिन्स आय प्लेस्ड माय चेरी सीड इन द ग्रास. इन द ग्रास अगदी गवतामध्ये. असा विचार केला, आय मस्ट हॅव अ ट्री ऑफ माय ओन. माझं स्वतःचं एक झाड असावं. अँड वॉटर्ड इट वन्स अँड वेंट टू बेड. कवीने त्याला एकदाच पाणी घातलं आणि तो झोपी गेला. अँड फॉरगॉट बट चेरी इज अव अ वे ऑफ ग्रोईंग. कवी विसरूनही गेला, परंतु बीज रुजण्याचं आणि झाड उगवण्याचं निसर्गाचं एक स्वतःचं चक्र असतं. चेरीज हॅव अ वे ऑफ ग्रोईंग. त्यांची एक पद्धत असते. दो नो वन इज केअरिंग व्हेरी मच ऑर नोईंग. कोणी लक्षही देत नसेल किंवा कोणी जाणतही नसेल, तरीही निसर्गाची किमया न्यारी असते. अँड सडनली दॅट समर नियर द एंड ऑफ मे. आणि कवीच्या असं लक्षात आलं की उन्हाळ्याच्या शेवटी, मे महिन्याच्या शेवटी, आय फाउंड अ ट्री हॅड कम टू स्टे. एक छोटंसं झाड रोपटं तिथं उगवलं होतं. इट वॉज व्हेरी स्मॉल, 5 months child. See, that poet has called this tree as a child. Small. Tela apan ropta manto. The tree was lost in the tall grass running wild. Arthat te gavtamadhe ugavlyamule, jangli gavtamadhe ugavlyamule, te chotasa disat hota, harvun gelele hota, lost. In the tall grass, running wild. The grass was growing wild. गवत खूप उगवलेलं आहे आणि रोपटं मात्र छोटं आहे. आणि त्यातच काय झालं नेमकं? Goats ate the leaves, the grass cutter Saiti split it apart and a monsoon bright. त्या गवतामध्ये चरत असणाऱ्या शेळ्यांनी, गोट्स एट द लिव्ज, त्याची पानं खाऊन टाकली. गवत कापणाऱ्याने आपल्या विळ्याने, आपल्या कोयत्याने त्याला 2 भागात विभागलं, म्हणजे वरचा भाग कापला गेला. स्प्लिट इट अपार्ट अँड अ मॉन्सून ब्लाइट श्रिवल्ड द स्लेंडर स्टेम इवन सो. श्रिवेल्ड here, blight and shriveled, these are 2 words used by the poet. The first thing, goats ate the leaves, the grass cutter cut the tree into 2 parts, and after that monsoon also damaged the tree, the plant, and the stem was shriveled, that is dried even so. या सगळ्या आघातानंतरही ते झाड वाळून गेल्यासारखं झालं. परंतु निसर्गाची किमया पहा. नेक्स्ट स्प्रिंग, पुढच्या वसंत ऋतूमध्ये जेव्हा वसंत आला, ऋतू बदलला, I watched 3 new shoots grow. त्याच काडीला, त्याच रोपाच्या स्टेमला, जी काडी उरलेली होती, त्याची पानं शेळ्यांनी खाल्ली होती, गवत कापणाऱ्याने गवत कापता कापता त्याचा अर्धा भाग कापला होता, फक्त काडीच उरली होती, अशा काडीला परत वसंत ऋतूमध्ये नवीन पालवी फुटली. आय वॉच्ड 3 new shoots ग्रो. शूट्स नवीन पालवी, नवीन खुमारे फुटणे. द यंग ट्री स्ट्रगल, ते तरुण झाड संघर्ष करत होतं.
वर येण्यासाठी अपवर्ड थ्रस्ट, अगदी जोमाने वर येण्यासाठी ते प्रयत्न करत होतं. इट्स आर्म्स इन अ फ्रेश फायर्स लस्ट, जणू काही ते आपले हात बाहू वर करून वेगाने वर येण्याचा ते प्रयत्न करत होते. विद्यार्थी मित्रांनो, पेज नंबर 79 ही आपण कविता पाहिली, या कवितेचा पहिला भाग पाहिला आणि यामध्ये कवीनं एक नरेशन केलेलं आहे. याच्यामध्ये दोन ऋतूंचा संदर्भ कवीने दिलेला आहे, एक आहे समर आणि दुसरा आहे स्प्रिंग. स्प्रिंग हा ऋतू कवीने इथे मांडलेला आहे. तर आज आपण इथे थांबूया, पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुढची कविता पाहूया.